पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. विविध प्रकल्पांचं त्यांच्या हस्ते उद्घाटन पार पडणार आहे आणि शिवडी नावाशेवा सागरी सेतूचं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन सुद्धा करणार आहेत. पनवेलमध्ये पंतप्रधान मोदी महिलांना संबोधित सुद्धा करतील आणि पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे. तर महत्वाची बातमी आपण पाहतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबईत येणार आहेत उद्या आणि त्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे. त्यामध्ये नवी मुंबईची मेट्रो असेल, तसेच उरण रेल्वे असेल, तसेच नवी मुंबईमध्ये विमानतळावर महिला सशक्तीकरणाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे आणि ते सभेला संबोधित करणार आहेत. या सभेसाठी 1,00,000 पेक्षा जास्त नागरिक गर्दी करणार आहेत. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, हेच ते सभेचं स्थळ आहे आणि इथे कडक पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे. 4,000 पेक्षा पोलिसांचा बंदोबस्त इथे लावण्यात आलेला आहे, कोणती विपरीत घटना घडू नये यासाठी. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींची जी ही सभा आहे उद्या, त्यासाठी प्रचंड प्रमाणात गर्दी होणार आहे आणि या गर्दीसाठी अनेक नागरिक येणार आहेत. त्यांच्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तसेच 500 ते 1,000 डॉक्टर इथे उपलब्ध उद्या होणार आहेत आणि नागरिकांना सुविधा देखील मिळणार आहेत. विविध सुविधा इथे आले आहेत. तसेच पोलीस बंदोबस्त हा कडक करण्यात आलेला आहे. उद्या नरेंद्र मोदी इथे हजर राहणार आहेत आणि नागरिकांना काय संबोधित करतात हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे. मात्र नवी मुंबईतील जे प्रकल्प होते, गेल्या अनेक वर्षापासून रोखात पडलेले होते, त्यांचं देखील उद्घाटन होणार आहे आणि महिला सशक्तीकरण कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदी काय संबोधित करतात हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे. शिल्पा नरवणे, पुढारी, नवी मुंबई.